आपल्या पुण्याचा गणेशोत्सव हा म्हणजे देशामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करून आहे. पुण्याच्या गणेशोत्सवासाठी देशातून नाही तर जगभरातनं भाविक पुण्यामध्ये येतात आणि दरवर्षी अत्यंत उत्साहानं आणि आनंदानं अत्यंत धार्मिक स्वरूपामध्ये पुण्याचा गणेशोत्सव साजरा होत असतो. परंतु यंदा सार्वजनिक गणेशोत्सव हा आपला साजरा करत असताना एकूणच सगळ्या जगावरचं देशावरचं आपलं कोरोनाचं संकट हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. त्यामुळेच पुणेकरांना मी हे आवाहन करीन की यावर्षीचा गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील, घरगुती गणपती असतील, हा आपण अत्यंत साधेपणानं साजरा करणार आहोत. महापौर म्हणून, पुण्याचा प्रथम नागरिक म्हणून मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करीन की गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक असावा. आपण यावर्षी असं म्हटलं आहे की प्रत्येकानं आपल्या घरी आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन घरातच करावं. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मांडवामध्येच मूर्तींचं विसर्जन करावं आणि त्यामुळे आपल्या घरातला गणपती असेल, सार्वजनिक मंडळाचा गणपती असेल, हा विसर्जन करताना आपल्या घरामध्ये जेव्हा आपण करू, मंडळामध्ये करू, तेव्हा ती मूर्ती मात्र पर्यावरणपूरक असावी, ती आपल्या शाडू मातीची असावी, जेणेकरून पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास होणार नाही. आणि ही खरं तर आज गरज आहे या पुणे शहराला. कोरोनाच्या सगळ्या काळामध्ये आपल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून अधिक कुठंतरी त्याच्यामध्ये संसर्ग वाढेल अशा पद्धतीनं सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्याचं आपण सगळेजण टाळूया. आपला उत्सव आहे, आपल्या मनामध्ये ती भावना आहे, आपण ते साजरं नक्की करू, परंतु यावर्षी थोडंसं सामाजिक जे भान आहे ते आपण सगळ्यांनी जपूया. जे काही मोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे ज्याच्या गणपतीच्या दर्शनासाठी नागरिक खूप मोठ्या संख्येने गर्दी करतात, त्या मंडळांना मी आवाहन करीन आपलं गणेशोत्सव, आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन हे ऑनलाईन जास्तीत जास्त पुणे शहरातल्या भाविकांपर्यंत, राज्यातल्या देशातल्या भाविकांपर्यंत पोहोचवता येईल याचा आपण विचार करावा. खरं तर गणेशोत्सव मंडळांनी ही भूमिका नक्की घेतली आहे की यावर्षी आम्ही साधेपणानं उत्सव साजरा करणार आणि त्याच्यामध्ये या शहराचा प्रथम नागरिक म्हणून मी पुणेकरांना, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हे आवाहन करी की यावर्षीचा गणेशोत्सव हा सेवेचा गणेशोत्सव साजरा करूया, सुरक्षिततेचा गणेशोत्सव साजरा करूया आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया. याच निमित्तानं आपल्या या सगळ्या उत्सवाला सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.